दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज आपल्या सगळ्यांच्या सभेच्यासाठी या ठिकाणी सुनील शेळके, ज्यांना आज आपल्या सगळ्यांचा उमेदवार म्हणून जाहीर केलं आहे, आणि मला असं दिसतंय की निवडणुकीचा निकाल 24 तारखेला जाहीर होईल. पण तो निकाल काय लागणार हे सांगण्यासाठी आज ज्योतिषाची गरज नाही. तेव्हा सगळ्यांचा उत्साह, उपस्थिती हे सगळं स्पष्ट सांगते. आणि असे हे आपले उमेदवार सुनील शेळके लोकसभेतले माझे जुने सहकारी आणि संत तुकाराम साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष नानासाहेब नवले, स्वातंत्र्याच्या नंतर पहिल्यांदाच मावळ तालुक्याला मंत्रिपदाची जबाबदारी सांभाळण्याचा अधिकार मिळाला, ते शिवसमदन बापना, माजी आमदार आणि आमचे सहकारी कृष्णराव भेगडे, माऊली दामाले, रमेश साहेब, चंद्रकांत सातकर, बापू भेगडे, बबन भेगडे, बाळासाहेब धवले, नारायण आंबेडकर, अन्य सगळे सहकारी मित्र आणि उपस्थित बंधू भगिनी, मला यायला उशीर झाला, तुम्हाला बसावं लागलं आणि म्हणून पहिल्यांदाच दिलगिरी या ठिकाणी व्यक्त करतो. पण मगापासून मी विचार करतोय, महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी मी जात असतो. काल मी नागपुरात होतो, काटोलला होतो, सकाळी यवतमाळला होतो, अनेक ठिकाणी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात मी जातो. प्रचंड सभा मी कोल्हापूरला पाहिली, प्रचंड सभा मी सातारला पाहिली, अतिशय सभा मी सोलापूर उस्मानाबादला पाहिली. पण तरी गावला मी काय पाहतोय माझा विश्वासच बसतो. क्या मामला क्या आहे, क्या होगा क्या तरी गावचं. ही जी प्रचंड उपस्थिती, तरुणांची उपस्थिती, महिलांची उपस्थिती, काहीतरी इथं बदल झालेला दिसतोय. मला सांगायचे की महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातले मंत्री महोदय, अभी यहां कुछ बदलाव आ गया है, कोई दूसरा काम मिल सकता है तो देखने के लिए जांच करें. सगळ्यात वेगळं चित्र या ठिकाणी बघायला मिळते. आणि मी महाराष्ट्रात ठिकठिकाणी बघतो इतकी तरुण पिढी जाईल त्या ठिकाणी भक्कम शक्य निर्मिती राहिली, त्याची प्रसिद्धी आज तळेगावला सुद्धा येते. त्याला दोन कारण दिसतात, एक तर आमच्या सगळ्या ज्येष्ठांनी तालुक्याच्या हिताच्यासाठी अत्यंत समंजसपणाची दृष्टी दाखवली, त्यांनी हे बघितलं नाही
काल काय केलं, कुठं होते, इथं होते का तिथं होते, त्यांनी एवढंच बघितलं की मावळ तालुक्याच्या हिताची जपणूक करण्याच्यासाठी आक्रमक रीतीनं तालुक्याचा विकास एवढं एकच विचार ज्याच्या मनामध्ये आहे त्याला पाठिंबा द्यायचा, आणि तो पाठिंब्याचा निर्णय त्यांनी घेतला आणि आम्हाला लोकांना सांगितलं की सुनील शेळकेला तुम्ही संधी दिलीच पाहिजे. मी म्हटलं काय, मी कधी नाव ऐकलं नाही, काय एक एक गोष्ट जे सांगायला लागले सगळ्यांना, ती सगळी परिस्थिती बघितल्याच्या नंतर आता इथं दुसरा पर्याय काही दिसत नाही, या निकालाशी आम्ही आलो. प्रत्येक वाचलं आधुनिक आमच्या पक्षाचे या ठिकाणी काम करणारे एक आमचे सहकारी होते, त्यांनी सांगितलं माझ्या अन्याय झाला, पक्षाने आम्हाला काही दिलं नाही, पुणे जिल्हा दूध संघाचं 3 वेळेला अध्यक्षपद काही दिलं नाही, त्याचं दूध होतं का लोणी होतं काय मिळालं हे मला माहिती नाही, आणि हा लोण्याचा गोळा मिळाल्याच्या नंतर सुद्धा तेवढा पुरेसा नाही, म्हणून मध्यवर्ती सहकारी बँकेचं संचालक पण काही दिलं नाही. आता काय द्यायचं काय, 1-2-3 बँक महाराष्ट्रातली 1 नंबरची बँक, आणि एक धोरण असं केलं अजित पवारांनी की त्या बँकेत त्या भागाचा त्या मतदारसंघाचा प्रतिनिधी असेल त्याचा पूर्ण अधिकार, आणि ते सगळे अधिकार या ठिकाणी दिले आणि सतत दिले, तरी त्या संबंधीची टीका बाहेरच्या पक्षात आले. आता तुम्ही कुठल्या पक्षात चालले, बाहेरचा होता का नव्हता, मला एवढंच सांगायचं की बाळा हे वागलं बरं नको, झालं गेलं विसरून जा, तालुक्याच्या हिताच्यासाठी काही करत असेल तर मोठं मन दाखवा, आणि आपण मोठं मन दाखवलं नाही तर बसलेली जनता आपलं मन दाखवल्याशिवाय राहणार नाही, स्वीकार घेतल्याशिवाय राहणार नाही, आणि त्याची परिस्थिती आहे या ठिकाणी. आम्ही एक भूमिका घेतली महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जाऊन या राज्यामध्ये परिवर्तन करायचं, मगाशी सांगितलं आधीच्या वक्त्यांनी मला तर कोण बोललं आधी, हा बापू बापू साहेब माझ्या समोर कोणी बस नाही उमेदवाराच्या बापू साहेब देखील बापू साहेब कुठे तुम्हाला सांगतो, तुम्ही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहात, मी पक्षाचा अध्यक्ष आहे, माझ्याबद्दल जपून बघायचं, तुम्ही सांगितलं की 80 वर्षाचे झाले आले, मी काय 80 वर्षाचे आहे का, काय मी सांगताय, लई पाहिजे लई पाठवायची तसं, त्यामुळे वय मी काय अडचण येत नाही. मी ज्या या ठिकाणी पुणे जिल्ह्यात येताना फक्त 18 जिल्ह्यात जाऊन आलो आणि 1 पाऊण क्षेत्र जाऊन बोललो, काही फरक नाही, कसलं वय ठीक काही येत नाही, करत राहायचं आणि जोपर्यंत महाराष्ट्रातला विशेषतः तरुण वर्ग आणि सर्वसामान्य माणूस हा भक्कम फरानं उभा आहे तोपर्यंत वयाची अडचण येत असते, ते काम करायचं असतं. ठिकठिकाणी मी जातो आणि एका गोष्टीच्या संबंधीची माझ्या मनात अस्वस्थता आहे आणि ती अस्वस्थता
ज्यांच्या हातामध्ये देशाचा आणि राज्याचा कारभार आहे या सगळ्या वर्गांनी शेतकरी वर्गाच्या संबंधीची घेतलेली भूमिका ही देशाच्या हिताची नाही. काय परिस्थिती आज महाराष्ट्राची शेती तुम्हाला माहिती आहे? 16,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली, 16,000 कर्तृत्ववान माणसं, घरचा पोशिंदा, घरचा कारभारी तो आत्महत्या करतो. एखाद दुसरी आत्महत्या केली तर आपण असं सोडतो? महाराष्ट्रात 16,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. मला कळल्याच्या नंतर मी त्या गावामध्ये गेलो एका आत्महत्या केली अशा घरामध्ये त्यांना विचारलं. घरामध्ये गेलो, मावळी होती, तिला विचारलं तुझ्या मालकाने आत्महत्या का केली? तिच्या तोंडात शब्दच फुटला, डोळ्याचं पाणी थांबलं, धीर दिला तिला आणि सांगितलं की मावळी का तुझ्या मालकाने आत्महत्या केली? काही चूक होती का? काही व्यसन नव्हतं का? तिने सांगितलं बाबा काही नव्हतं, माझा नवरा हा वारकरी होता, कधी त्यांनी वारी चुकवली नाही, फक्त त्याला एका गोष्टीची चिंता होती, विहिरीसाठी कर्ज काढलं, विहिरीला पाणी लागलं, विहीर बाद झाली, कर्ज बाद झाल्याचे डोसक्या राहिले, पीक कर्ज घेतलं, त्यावर्षी अतिवृष्टी झाली, सोन्यासारखं पीक गेलं, हातात काही आलं नाही आणि सोसायटीचा पैसा न देण्याची परिस्थिती राहिली. पीक कर्जाच्या मध्ये मी थकबाकीला झालो. 4-5 वर्ष गेली आणि एक दिवशी बँकेने नोटीस दिली आणि नोटीस देऊन सांगितलं की 15 दिवसाच्या आत हे सगळी रक्कम भरली नाही तर तुझ्या घरावर जप्ती आहे, तुझी भांजी कुंडी आम्ही बाहेर काढ. आणि नेमकं त्या दिवशी मुलीचं लग्न होतं. त्यांच्या माऊलीने सांगितलं की माझ्या मालकाला झोप येत नव्हती, सारखा काळजीच होता, लग्न येणार आणि लग्नाच्या दिवशी वसुली अधिकारी आला, भांजी कुंडी काढली, अभिवृद्धीचा पंचनामा झाला तर माझ्या समाजामध्ये काय किंमत राहील? उत्तर नव्हतं. एक रात्री मध्यरात्री कधी उत्साह विषयाची वाटी फायला आणि निघून गेला. कशामुळे केले? डोक्यावर कर्ज होत आणि ते कर्ज फेडण्याची त्याची ताकद त्यावेळी नव्हती. आज काय दिसत? आज भारतीय जनता पार्टीच्या सरकारने 3 आठवड्याच्या पूर्वी या देशातल्या बँकांची ज्यांनी रक्कम थकवली ती 81,000 कोटीची रक्कम होती आणि मोठ्या मोठ्या धनाढ्य लोकांनी ती रक्कम थकवली होती, त्यामुळे बँक अडचणीत येईल म्हणून केंद्र सरकारने बँक अडचणीत यायला नको म्हणून मोठ्या लोकांचे 81,000 कोटी रुपये आपण सरकारी तिजोरीतून बँकेत भरले आणि शेतकऱ्याची थकबाकी किती? 500 कोटी संबंध राज्यामध्ये, तिथं मदत नाही. कुणासाठी सत्तेचा वापर करतात? 81,000 कोटीची थकबाकी मोठ्या लोकांची सरकार भरतं आणि काय ऐशी इमान राखून घाम घालणारा आणि या देशातल्या कोट्यवधी लोकांना 2 वेळचा भुकेचा प्रश्न जो सोडवतो त्याला संकट आलं, निसर्गाच्या लहरी फळामुळे आलं, दुष्काळ पडला, अतिवृष्टी झाली, वाराला किंमत नाही मिळाली आणि त्यावर तो संकटात आला तर त्यांची भांडी कुंडी बाहेर काढतात. हे चित्र बदललं पाहिजे आणि हे चित्र बदलायची भूमिका आजच्या राज्यकर्त्यांची नाही. नाही त्यांना असतात अनेकदा गोष्टी फायद्याची. शेतीमालाच्या किमती वाढल्या की दिल्लीमध्ये लगेच चर्चा सुरू होती, महागाई महागाई महागाई. पेट्रोलची किंमत वाढली, डिझेलची किंमत वाढली, खताची किंमत वाढली, बी बियाण्याची खती वाढली,
शेतीच्या अवजाराची किंमत आली, कोणाच्याही पोटातलं पाणी हलत नाही, आणि उद्या कांद्याची किंमत वाढली, उद्या शेतीमालाची किंमत वाढली की दिल्लीमध्ये दंगा होतो. मला आठवत आहे की मी शेती खात्याचा मंत्री होतो, एका वर्षी कांद्याचे भाव वाढले, मी पार्लमेंटमध्ये गेलो, सभागृह सुरू झालं, भाजपचे खासदार लोक गळ्यात कांद्याच्या माळा घालून आले आणि घोषणा सुरू केल्या, शरद पवार होश मिळाव, शरद पवार होश मिळाव. मी असं काय भनगड आहे बाबा, मी तर आहे शुद्ध बघतो तुमच्या गळ्यात तुम्हाला कांद्याचा काय भानगड काय म्हणजे. नाही म्हणजे प्याज की किंमत कहा गई है, अनाज खाना मुश्किल हो गया. मी सकाळ दुपार संध्याकाळी नुसते कांदेच खातात काय, अनाज खाना मुश्किल हो गया. आमचे अध्यक्ष असतात, स्पीकर म्हणतात त्यांना सभापती, त्यांनी मला विचारलं खुलासा करा. म्हणजे काय खुलासा करायचा, कांदा हे जिल्ह्यात शेतकऱ्याचं पीक आहे. मी ज्या भागात येतो तिथं उसाचं द्राक्षाचं पीक होतं, त्याची परिस्थिती वेगळी आणि कांदेवाल्यांची परिस्थिती वाईट असते. कधी नाही 2 पैसे कांद्याला मिळाले तर त्या शेतकऱ्याला मिळतं मिळून द्या. तुमच्या घरामध्ये खर्च वाढतो म्हणतात, एकंदर दैनंदिन खर्चामध्ये कांद्यावर किती पैसे खर्च होतात काही खरं नाही, आणि म्हणून कांद्या उत्पादकाला 2 पैसे मिळत असतील तर ते मिळून द्या. त्यांनी सांगितलं नाही चालेल का, मला अध्यक्षांनी सांगितलं बघा काही बदल होतोय का. मी सांगितलं मी शेतकऱ्यांच्या हिताची जपणूक करणार आहे, त्यांच्या मालाला किंमत मिळत नाही किंवा कोण त्यांच्याकडे ढुंकून बघत नाही, आणि कधी नाही त्यांना 2 पैसे मिळायला लागले तर कोणी ओरडत असले काय वाटेल ते करा, मी त्याच्यात लक्ष घालणार नाही. शेतकऱ्याला पैसा मिळेल याला माझा पाठिंबा आहे. तुम्ही कांद्याच्या माळा घाला नाही तर कवड्याच्या माळा घालत घाला, काही आम्ही या बाबतीत ऐकणार नाही. आणि हे धोरण आज या देशामध्ये करण्याची गरज आहे, पण ज्यांच्या हातामध्ये सत्ता आहे तो ग्राहकाचा विचार करतो. मी ग्राहकाच्या विरोधी नाही, पण उत्पादक जगला तर ग्राहक जमेल, आणि त्यासाठी उत्पादकाला सुद्धा न्याय दिला पाहिजे. देशाच्या मात्र घेतला नाही, आम्हा लोकांची आता सत्ता होती आणि निकाल घेतला, कर्ज माफ केलं, सर्व लोकांची माफ केली आणि एवढीच कमी खाल्ली नाही. सरकारी बँकेनं आम्ही सूचना केली की मी 12% व्याजाचा दर होता तो कमी केला 8% 8.6% 6.4% 4.3% आणि नंतर निकाल घेतला 3 लाखापर्यंत कोणी कर्ज घेतलं आणि वेळेवर परत केलं तर त्याचा व्याजाचा दर 0% आणि आज कोणी गेल्या मध्यवर्ती सरकारी बँकेचं माहिती कोणी संचालक काय बोलतो 0% आज कोणी गेल्या मध्यवर्ती सरकारी बँकेत आपण कर्ज या ठिकाणी घेतो आणि त्याचं कारण शेतकऱ्याला न्याय द्यायची भूमिका ही आपण लोकांनी घेतली आहे आणि ही अवस्था शेतीची आहे ती दुरुस्त केली पाहिजे. समाजामध्ये आज बघतो आपण तरुण लोक सगळ्यात काही शेती करू शकत नाही, एखादे बाहेर गेलं पाहिजे म्हणून मी सांगत असतो, कोणी कारखान्यात नोकरी करा, कोणी सरकारी नोकरी करा, काही छोटा व्यवसाय करा. पण या तरुणांच्या म्हणजे आज बेकारीचा प्रश्न होत आहे आणि ती बेकारी घालवायची असेल तो उद्योगधंदे वाढवले पाहिजे. मदन शेठबापना मी स्वतः महाराष्ट्रामध्ये आम्ही 70 होतो आणि आम्ही लोकांनी धोरण स्वीकारलं. काय धोरण स्वीकारलं? उद्योगधंदे वाढवायचे. काय वाढवायचे? त्या भागातल्या लोकांना अधिक रोजगार मिळाले पाहिजे. एखाद्या पुणे जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी औद्योगिक व्यवसायाची आम्ही काढल्या. रामदेव गावला औद्योगिक वसाहत काढली,
औद्योगिक असत काही, साखरला औद्योगिक असत काही, पोलिसांच्या बाजूला नंतर शेजारी तिथे मुख्य औद्योगिक असत काही, कशासाठी औद्योगिक असायचे काही? आज मी आता चाकरी इथे येत असताना माझ्या लक्षातून घेईल आम्ही कोणत्या रस्त्याने जातो, इतके मोठे मोठे कारखाने हॉटेल काय काय सगळं झालं, हा चमत्कार कशामुळे झाला? हा चमत्कार झाला कारखानदारी या भागात काढलं, चोन मुलांना हाताला काढलं, ही गोष्ट खरी आहे. आणि त्याच्यात मला अस्वस्थता माझ्या रंगात की या सगळ्या कारखान्यामध्ये लोकांना मी ज्या विचार तो वागत लोकांना की आमची मुलं किती काम करते ते सांगतात. अवघड काम आहे तिथं उत्तर प्रदेश आणि बिहार, आणि सहाय्य काम आहे तिथं तुमची मुलं. हे काय बरं नाही की सगळे कारखानदारी काढून मी युपी बिहारचं मिळवले नाही, पण या भागातल्या लोकांच्या जमिनी आम्ही घेतल्या, त्याच्यात एम आय डी सी केली, त्याच्यात कारखाने काढले, आणि त्याचा लाभ या भागातल्या नव्या पिढीला मिळत नसेल ते हे योग्य नाही. ते आम्ही दुरुस्त केलं असं राहणार नाही, आणि त्या कारणामध्ये आम्हा लोकांचं रक्ष राहणार. आज त्याची गरज आज आम्ही भले ठेवायचं म्हणतो त्याचं कारण या तरुणांच्या बेकारीच्या फरशाकडे आजच्या या सरकारच्या व्यक्तींची ती लक्ष नाही, आणि त्यामुळे प्रश्न निर्माण झाले. समाजाच्या वेगवेगळ्या घटकाचा न्याय देण्याची भूमिका ही सरकारला घ्यावी लागते. देवेंद्र फडणवीसांचं सरकार आणि सांगतात वेळेच्या गोष्टी, त्या गोष्टी सांगतात. या राज्यामध्ये स्त्रियांचा सन्मान केला जातो, आणि महाराष्ट्र लोक आणि लोकसत्ते होतो त्यावेळेला स्त्रियांना अधिकार दिला, कायदा केला, ग्रामपंचायत असो, पंचायत समिती असो, जिल्हा परिषद असो, महानगरपालिका असो, महिलांना त्या ठिकाणी आम्ही आरक्षण केलं. महिलेच्या प्रॉपर्टीमध्ये 50% वाटा घरी गेला, ठेवल्याच्या संबंधीचा कायदा मी स्वतःच्या ठिकाणी केला, लोकांना आवड नाही पण केला. आणि त्याचं कारण समाजातल्या 50% वडिलींच्या वर्गाला दुर्लक्षित करून हा समाज आणि हे राज्य आणि हा देश कधी जाणार नाही, त्यासाठी महिलांना हा सन्मानाच्या बद्दलची भूमिका मी घेतली आणि हे अधिकार आम्ही दिले. आणि आज हे सरकार महिलांना अधिकार देण्याच्या संबंधी काय भूमिका घेतली? उत्तर प्रदेश आज महिलांच्यावरचे अत्याचार वाढले का नाही? उत्तर प्रदेशची गोष्ट एक्स्ट्रीम महिलांनी नावाचा मंत्री होता असं लिहायचे वाटण्याच्या मंत्रिमंडळामध्ये लोकसभेमध्ये आमच्या सवयी बसत होता, नदी कपडे घालत होता, साली माझी पाणी घेत होता, आणि सगळ्या माझ्या वाचण्याच्या जर मी चौकशी केली की स्वामी चिन्मयांनी एक कॉलेज काढलं आणि त्या कॉलेजचा एका मुलीवर विद्यार्थ्यांवर त्यांनी अत्याचार केले, मध्ये कपडे घालतो, माझे प्रथम म्हणजे मुलींच्या अत्याचार करतो, हे कसे म्हणतो? हे काही स्त्रियांचा सन्मान करणं म्हणून आम्हाला बरं असलं त्याला अटक केली, पण त्यानंतर माझ्याकडे तक्रार आली सिंहांनी अटक केली तो भाजपाचा असताना सुद्धा, आणि त्यांनी तक्रार केली की त्या मुलीला अटक करा, त्या मुलींना अटक केली जिचा अत्याचार केली. आज भाजपचं राज्य या पद्धतीनं स्त्रियांच्याकडे वागण्याचा दृष्टिकोन करतोय, आणि मग स्त्री असो तरुण बेकार असो शेतकरी असो काम करणारे कामगार असो या सगळ्याकडे दुर्लक्ष आहे. गेल्या 15 वर्षाच्या पुढे मी नाशिकला होतो, तिथे अनेक कारखाने झाले, त्या कारखान्यामध्ये काम करणारे कामगार संघटनेचे लोक मिळते, आणि गेल्या 2 महिन्यामध्ये नाशिकमधल्या कारखान्यातून 15,000 कामगारांना घरी पाठवले गेले, आणि हेच काम आपल्याला आता त्यांनी 3 सिंचन लोक कमी केले,
रांजणगावावर लोक कमी केली, जातांच्या वादात लोक कमी केली, नोकरी यावी त्यासाठी काय ठरलेली आपण काढली, तिथं काम करणाऱ्या लोकांना हल्लीच्या सरकारमध्ये बाहेर घालावी. आपल्या देशामध्ये एक सगळ्यात मोठी विमान कंपनी होती, तिचं नाव जेट. त्यांच्याकडे 250 विमानं होती आणि त्या विमान कंपनी आज बंद झाली. आणि बंद झाल्याच्या नंतर त्या विमान कंपनीत काम करणारे 20,000 लोक त्यांना नोकरीत कमी केले. 20,000 लोकांची नोकरी एका दिवसांनी कशी पद्धती करतात घेत. हा देशाचा विकास आहे, कोणाचा विकास याच्यामध्ये? कष्टकरी कामगाराचा विकास नाही, शेतकऱ्याचा विकास नाही, स्त्रियांचा सन्मान नाही, वेळोवेळीनं वंचन नाही. या पद्धतीने जे राज्य चालवतात त्यांच्या हातात वर्षाचा पाठिंबा देऊन राज्य द्यायचं नाही हा निकाल तुम्हाला मला घ्यायचा आहे. आणि त्यासाठी महाराष्ट्रामध्ये आज बदल पाहिजे. मला आता काही नको आहे, तुम्ही आज सगळं दिलं काही कमी होईल. 4 वेळेला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री, देशाचा संरक्षण मंत्री, देशाचा 10 वर्ष शेती मंत्री, महाराष्ट्राचा आणि देशाच्या पार्लमेंटचे आणि महाराष्ट्राचं वन सगळ्यामध्ये 52 वर्ष यादव फार 52 वर्ष एवढी संधीतून आणलेली. मला काही नको, मला फक्त महाराष्ट्राचा हा चेहरा बदलायचा आहे, महाराष्ट्राची सही फिरी पुरावायची, तरुणांचं नेतृत्व करायचं आहे आणि या तरुणांच्या हातामध्ये महाराष्ट्राचा कामगार घेऊन हे राज्य योग्य रस्त्यावर चाललं आहे हे पाहिजे. आणि त्यासाठी आज सुनील शेळकेच्या सरकार चालून आज तुम्हा सगळ्यांच्या सगळ्यांनी लिहिलेली आहे. बघितलं आम्ही त्याच्याकडे हा नगरपालिकेचा समस गेले काही वर्ष लाखांच्या चौकांच्या काम करतो. कोणी आजारी असेल मालिकेत जातो, कोणाच्या घरात संकट असेल मदत केलं जातं, विकासाचं काम असेल त्याच्यात लक्ष घालतो. कुठेही जात पात धर्म पक्ष ही भूमिका वाढत नाही. गरजू आणि संकटग्रस्त त्याच्या पाठीशी उभं राहायचं, याचं नाव सुनील शेळके. हे आज काही राजप्रसिद्ध राहिले आणि आम्हाला उमेदवार आज या ठिकाणी सुरुवात गेला आणि तुमच्या मोठ्या मताच्या जगावर तो विजयी झाला. मी तुम्हाला शब्द देतो की या तालुक्यातल्या विकासाच्या कामाला मदन शेळच्या संग्रामी लोकांनी जशी मदत केली त्याहीपेक्षा अधिक मदत या शहराच्या फाशीची उभं करू आणि लोक नाव काढतील या माणसांनी या ठिकाणी केलं जाईल हेच या ठिकाणी सांगतो. आणि आपल्या सगळ्यांचे योगा देतो. जय हिंद, जय महाराज. धन्यवाद. यानंतर बघून बहुत एवढे आभार मानतो. धन्यवाद सर. आज या ठिकाणी देशाचे नेते आदरणीय पवार साहेब उपस्थित झाले, त्यांचे विचार ऐकण्यासाठी तमाम मावळवासी उपस्थित झाले, सर्वांचा आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे मंगळवार दिनांक 15 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 4 वाजता लोणावळा भाजी मंडळ चौक या ठिकाणी खासदार डॉक्टर अमर कोल्हे यांची जाहीर सभा होणार आहे. तरी आपण सर्वांनी लोणावळा येथे 15 ऑक्टोबर मंगळवार दुपारी 4 वाजता खासदार डॉक्टर अमर कोल्हे यांची सभा ऐकण्यासाठी लोणावळ्यातील शिवाजी पुतळा चौक भाजी मंडळ चौक या ठिकाणी उपस्थित व्हावं अशी सर्व बंधू भगिनींना विनंती करतो. आर्यन संदीप मोरे हा लहान मुलगा हरवलेला आहे. ज्या कोणापाशी असेल त्यांनी कृपया या मुलाला स्टेज पाशी आणून देण्याची कृपा करावी. आर्यन संदीप मोरे टाके बुद्रुक येथील मुला अनाज खाना मुश्किल हो गया. आमचे अध्यक्ष असतात, स्पीकर म्हणतात त्यांना सभापती. त्यांनी मला विचारलं खुलासा करा. म्हणजे काय खुलासा करायचा? कांदा हे जिल्ह्यात शेतकऱ्याचं पीक आहे. मी ज्या भागात येतो तिथं उसाचं द्राक्षाचं पीक होतं, त्याची परिस्थिती वेगळी आणि कांदेवाल्यांची परिस्थिती वाईट असते. कधी नाही 2 पैसे कांद्याला मिळाले तर त्या शेतकऱ्याला मिळतं मिळून द्या.
तुमच्या घरामध्ये खर्च वाढतो म्हणतात, एकंदर दैनंदिन खर्चामध्ये कांद्यावर किती पैसे खर्च होतात काही खरं नाही, आणि म्हणून कांद्या उत्पादकाला दोन पैसे मिळत असतील तर ते मिळून द्या. त्यांनी सांगितलं नाही चालेल का, मला अध्यक्षांनी सांगितलं बघा काही बदल होतोय का. मी सांगितलं मी शेतकऱ्यांच्या हिताची जपणूक करणार आहे, त्यांच्या मालाला किंमत मिळत नाही तेव्हा कोण त्यांच्याकडे ढुंकून बघत नाही, आणि कधी नाही त्यांना दोन पैसे मिळायला लागले तर कोणी ओरडत असले काय वाटेल ते करा, मी त्याच्यात लक्ष घालणार नाही. शेतकऱ्याला पैसा मिळेल याला माझा पाठिंबा आहे. तुम्ही तुम्ही कांद्याच्या माळा घाला नाही तर कवड्याच्या माळा घालत घाला काही आम्ही या बाबतीत ऐकणार नाही. आणि हे धोरण आज या देशामध्ये करण्याची गरज आहे, पण ज्यांच्या हातामध्ये सत्ता आहे तो ग्राहकाचा विचार करतो. मी ग्राहकाच्या विरोधी नाही, पण उत्पादक जगला तर ग्राहक जगेल, आणि त्यासाठी उत्पादकाला सुद्धा न्याय दिला पाहिजे. देशाच्या मात्र घेतला नाही, आम्हाला सत्ता होती आणि निकाल घेतला कर्ज माफ केलं माफ केली आणि एवढी कमी थांबले नाही. सरकारी बँकेला आम्ही सूचना केली की मी 12% व्याजाचा दर होता तो कमी केला 8%, 8.6%, 6.4%, 4.3%, आणि नंतर निकाल घेतला 303 लाखापर्यंत कोणी कर्ज घेतलं आणि वेळेवर परत केलं तर त्याचा व्याजाचा दर 0% होईल. आणि आज कोणी गेला मध्यवर्ती सरकारी बँकेचं मला माहिती आहे कोणी संचालक काय पैसे 0% आज कोणी गेला मध्यवर्ती सरकारी बँकेत आपण कर्ज या ठिकाणी घेतो आणि त्याचं कारण शेतकऱ्याला न्याय द्यायची भूमिका ही आपण लोकांनी घेतली आहे. आणि ही अवस्था चुकीची आहे ती दुरुस्त केली पाहिजे. समाजामध्ये आज बघतो आपण तरुण लोक सगळेच काही शेती करू शकत नाही, एखादी बाहेर गेलं पाहिजे म्हणून मी सांगत असतो. कोणी कारखान्यात नोकरी करा, कोणी सरकारी नोकरी करा, काही छोटा व्यवसाय करा, पण या तरुणांच्या म्हणजे आज बेकारीचा फसा होत आहे. आणि ती बेकारी घालवायची असेल तो उद्योगधंदे वाढवले पाहिजे. मदन शेठ बापना मी स्वतः महाराष्ट्रामध्ये आम्ही सत्तेवर होतो आणि आम्ही लोकांनी धोरण स्वीकारलं. काय धोरण स्वीकारलं? उद्योगधंदे वाढवायचे. का वाढवायचे? त्या भागातल्या लोकांना अधिक रोजगार मिळाले पाहिजे. एखाद्या पुणे जिल्हा आले अनेक ठिकाणी औद्योगिकासाठी आम्ही काढल्या. रामदेवला औद्योगिक वसाहत काढली, बेजोडला औद्योगिक वसाहत काढली, हिंदापूरला औद्योगिक वसाहत काढली, साकरला औद्योगिक वसाहत काढली, पलीकडच्या बाजूला घोर अरण्याच्या नंतर शेजारी तिथे मुख्य औद्योगिक वसाहत काढली. कशासाठी औद्योगिक वसाहत काढल्या? आज मी आता चाकरदेवी इथे येत असताना माझ्या लक्षातून घेईन आम्ही कोणत्या रस्त्याने जातो. इतके मोठे मोठे कारखाने हॉटेल काय काय सगळं झालं हा चमत्कार कशामुळे झाला? हा चमत्कार झाला कारखानदारी या भागात काढली, तरुण मुलांना हाताला काढलं ही गोष्ट खरी आहे. आणि त्याच्यात माझा अस्वस्थता माझ्या घरात की या सगळ्या कारखान्यामध्ये लोकांना मी जर विचारतो माझ्या लोकांना की आमची मुलं किती काम करतात ते सांगतात अवघड काम आहे तिथं उत्तर प्रदेश आणि बिहार आणि सहाय्य काम आहे तिथं तुमची मुलं. हे काही बरं नाही की सगळे कारखानदारी काढली. मी युपी बिहारचं मिळवले नाही, पण या भागातल्या लोकांच्या जमिनी आम्ही घेतल्या, त्याच्यात एमआयडीसी केली, त्याच्यात कारखाने काढले आणि त्याचा लाभ या भागातल्या नव्या पिढीला मिळत असेल तर हे योग्य नाही. ते आम्ही दोन सकेवर्ष राहणार नाही आणि त्या कामामध्ये आम्हाला लोकांचं लक्ष राहणार आज त्याची गरज. आज
भले खेळायचं म्हणतो त्याचं कारण या प्रेमांच्या बेकारीच्या फासाकडे आजच्या या सरकारच्या व्यक्तींची लक्ष नाही आणि त्यामुळे प्रश्न निर्माण झाले. समाजाच्या वेगवेगळ्या घटकाचा न्याय देण्याची भूमिका ही सरकारला घ्यावी लागते. देवेंद्र फडणवीसांच्या सरकार आणि सांगतात वेळेच्या गोष्टी त्या गोष्टी सांगतात. या राज्यामध्ये स्त्रियांचा सन्मान केला जातो आणि महाराष्ट्र लोक आणि लोकसत्ते होतो त्यावेळेला स्त्रियांना अधिकार दिला. कायदा केला ग्रामपंचायत असो पंचायत समिती असो जिल्हा परिषद असो महानगरपालिका असो महिलांना त्या ठिकाणी आम्ही आरक्षण केलं. महिलेच्या प्रॉपर्टीमध्ये 50% वाचा गरीब खेळण्याच्या संबंधीचा कायदा मी स्वतःच्या ठिकाणी केला. लोकांना आवड नाही पण केला आणि त्याचं कारण समाजातल्या 50% भगिनींच्या वर्गाला दुर्लक्षित करून हा समाज आणि हे राज्य आणि हा देश कमी करून जाणार नाही यासाठी महिलांना हा सन्मानाच्या बद्दलची भूमिका मी घेतली आणि हे अधिकार आणून दिले. आणि आज हे सरकार महिलांना अधिकार देण्याच्या संबंधी काय भूमिका घेतो. उत्तर प्रदेश आज महिलांच्यावरचे अत्याचार वाढले का नाही. उत्तर प्रदेशची गोष्ट एक सिंगानंद नावाचा मंत्री होता अटल बिहारी वाजपेयींच्या मंत्रिमंडळामध्ये लोकसभेमध्ये आमच्या सर्वांनी बसत होता नदी कपडे घालत होता सावली मांडी सांगून घेत होता आणि सर्व माझ्या वाचण्याकडे मी चौकशी केली की स्वामी चिन्मयांनी एक कॉलेज काढलं आणि त्या कॉलेजचा एका मुलीवर विद्यार्थ्यांवर त्यांनी अत्याचार केले. मधले कपडे घालतो माझे प्रथम म्हणजे मुलींच्यावर अत्याचार करतो हे कसे लागलं. हे काय स्त्रियांचा सन्मान करणं लागलं. मला बरं असं त्याला अटक केली पण त्यानंतर माझ्याकडे तक्रार आली सिंगानंदला अटक केली तो भाजपाचा असताना सुद्धा आणि त्यांनी तक्रार केली की त्या मुलीला अटक करा त्या मुलीला अटक केली जिचा अत्याचार केली. आज भाजपचं राज्य या पद्धतीनं स्त्रियांच्याकडे वगैरेचा दृष्टिकोन करतो आणि स्त्रिया असो तुम्ही बेकार असो शेतकरी असो काम करणारे कामगार असो या सगळ्याकडे दुर्लक्ष आहे. गेल्या 15 दिवसाच्या पुढे मी नाशिकला होतो तिथे अनेक कारखाने झाले त्या कारखान्यामध्ये काम करणारे कामगार संघटनेचे लोक लोकले आणि गेल्या 2 महिन्यामध्ये नाशिकमधल्या कारखान्यातून 15,000 कामगारांना घरी पाठवलं गेलं आणि हेच काम आपल्याला आधार झालं. पिंपरी चिंचवडला लोक कमी केले रांजणगावला लोक कमी केले चाकणच्या वादात लोक कमी केले नोकरी द्यावी त्यासाठी कारखान्याची आपण काढली आणि तिथे काम करणाऱ्या लोकांना हल्लीच्या सरकारमध्ये बाहेर घालावी पडतो. आपल्या देशामध्ये एक सगळ्यात मोठी विमान कंपनी होती तिचं नाव जेट त्यांच्याकडे 250 विमानं होती आणि त्या विमान कंपनी आज बंद झाली आणि बंद झाल्याच्या नंतर त्या विमान कंपनीत काम करणारे 20,000 लोक त्यांना नोकरीत कमी केले. 20,000 लोकांची नोकरी एका दिवसात नाही कशी पद्धती करतात घे हा देशाचा विकास आहे. कोणाचा विकास आहे ठरवेल कष्टकरी कामगारांचा विकास नाही शेतकऱ्याचा विकास नाही स्त्रियांचा सन्मान नाही वेळोवेळींना भूमिकर नाही या पद्धतीने जे राज्य चालवतात त्यांच्या हातात स्वतःचा पाठिंबा देऊन राज्य द्यायचं नाही हा निकाल तुम्हाला मला घ्यायचा आहे आणि त्यासाठी महाराष्ट्रामध्ये आज बदल झाले. मला आता काही नको आहे तुम्हाला सगळं दिलं काही कमी नाही ना. 4 वेळेला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री देशाचा संरक्षण मंत्री देशाचा 10 वर्ष शेती मंत्री महाराष्ट्राचे आणि देशाच्या पार्लमेंटचे आणि महाराष्ट्राचे सभेमध्ये 52 वर्ष जादव खूप 52
काही संधीची मला दिली, मला काही नको, मला फक्त महाराष्ट्राचा चेहरा बदलायचा आहे, महाराष्ट्राची सही फिरी पुरवायची, तेव्हांचं नेतृत्व करायचं आहे आणि या तेव्हांच्या हातामध्ये महाराष्ट्राचा कायदा घेऊन हे राज्य योग्य रस्त्यात चाललं आहे हे पाहिजे. आणि त्यासाठी आज सुनील शेळकेचा सरकार चालून आज तुम्हाला सगळ्यांच्या सगळ्यांनी दिलेली आहे. बघितलं आम्ही त्याच्याकडे हा नगरपालिकेचा समस गेले काही वर्ष रात्रीच्या चौकांच्यात काम करतो. कोणी आजारी असेल मान्यचिंग जातो, कोणाच्या घरात संकट असेल म्हणजे केला जातो, विकासाचं काम असेल त्याच्यात लक्ष घालतो. कुठेही जात हा धर्म पक्ष ही भूमिका वाढत नाही, गरजू आणि संकटग्रस्त त्याच्या पाठीशी उभं राहायचं, याचं नाव सुनील शेळके. हे आज शरीरात प्रसिद्ध झाले आणि मला असा उमेदवार आज या ठिकाणी सुमान दिला आणि तुमच्या मोठ्या मताच्या जोरावर ते विजयी झालं. मी तुम्हाला शब्द देतो की या तालुक्याच्या विकासाच्या कामाला मदनशेच्या सगळ्यांनी लोकांनी दुसरी मदत केली, त्याही पेक्षा अधिक मदत या केंद्राच्या पाठीशी उभं करू आणि लोक नाव काढतील की या माणसांनी या ठिकाणी केलं जाईल हेच या ठिकाणी सांगतो आणि आपल्या सगळ्यांची योगा देतो. जय हिंद जय भारत. धन्यवाद. यानंतर बघून बहुत एवढे आभार मानतो. धन्यवाद सर. आज या ठिकाणी देशाचे नेते आदरणीय पवार साहेब उपस्थित झाले, त्यांचे विचार ऐकण्यासाठी तमाम मावळवासी उपस्थित झाले, सर्वांचा आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे मंगळवार दिनांक 15 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 4 वाजता लोणावळा भाजी मंडळ चौक या ठिकाणी खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांची जाहीर सभा होणार आहे. तरी आपण सर्वांनी लोणावळा येथे 15